ह्या लीनाची ऑर्डर आपण पूर्ण केली ना व्यवस्थित तर खूप चांगला फायदा होईल आपल्याला. करूयात ना आपण वेळ. मी माझ्या काही मैत्रिणींना बोलावलंय मदतीसाठी, ते आलं तर बरंच आहे. आधी जेवून घ्या, भरल्यापोटी हिशोब नीट होतात. पोटभर जेव घालणारा माणूस सोबत असेल ना तर सगळं नीट होतं काकू. खरंच तुमचे आभार कसे मानू कळतच नाहीये मला. पटकन जेवून घे म्हणजे तुझे आभार मला पोहोचले. चल आकर तू पण बस गे जेवायला. नाही नाही नको मला. अग तू काय हवा खाऊन आणि पाणी पिऊनच जगणार आहेस? खाऊन घे अगं एखादी पोळी. ठीक आहे. एखादी पोळी का? सगळं जेवण आणलं मी तिच्यासाठी. चल चल बस बर. एक इधर तुलाही एक पोळी घे. चल हा चला बाई सुरुवात करा. बस बस. खरंच तुमची साथ नसती मला तर काय केलं असतं मी कोण जाणे. मी कशी नसते तुझ्यासोबत? तू मला भेटणं ही देवाचीच योजना आहे. मला माझी अंजलीच भेटली बघ. तुझ्या जिद्दीला ना सलाम करते मी. तुझ्या रस्त्यात एखादा डोंगर जरी आला ना तरी तू पदर खोचून कंबर कसून त्याला ढकलून देशील बघ. अंजली तशीच होती माझी. तुम्हाला खूप आठवण येत असेल ना तिची. काही दुःख आपल्या मनात सतत धगधगत असतात, त्यात भाजून आपण पक्के होत असतो. अशा वेळी मला मीरा भेटली. मनावर फुंकर घातल्यासारखी आली माझ्या आयुष्यात. एवढ्याशा ओळखीत केवढं प्रेम करता तुम्ही माझ्यावर. ही पुण्याईच म्हणायची माझी. तुझी धावपळ बघून ना खूप भरून येतं ग मला. अशा वेळी वाटत कि कुठून तरी खूप पैसा यावा माझ्याकडे आणि तो सगळा तुला देऊन टाकावा आणि म्हणावं पुरे बाई थांब आता आराम कर. आता नो आराम. पैसे काय मिळतीलच आपल्याला पण त्यातून काम कसं वाढेल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे आता आराम करायचा नाही. तू जेव बघू नुसत्या गप्पा नको मारूस. चल तुम्ही पण जेवायच्या राहिलात माहितीये मला. आ करा पटकन. अगं मी जेवेन नंतर. आ करा. थांबा 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 अशाच थांबा. का ग? अरे फोटो घ्यायचा आहे मला. घास भरवताना कसले फोटो घेतीयस? अहो थांबा हो. आता हा फोटो सोशल मीडियावर अपलोड करते. नक्की कर. दोन पिढ्या एकमेकींच्या आधाराने कशा पुढे जातात ते कळू दे लोकांना. चल जेव जेव तूही उडक. चल जेवून घे. हो ही पोळी संपवते आधी. लवकर तुझं काय भाजी? तू काय म्हणतेस काहीच कळत नाहीये मला. आई अगं आपण सरळ पुढे येऊन जर तिची मदत केली तर मीरा ती घेणार नाही ना. म्हणून आपण तिला इनडायरेक्टली मदत करायची. ते कसं करायचं? आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमैत्रिणींना सांगायचं मीराच्या या बिझनेस बद्दल. त्यांना कळलं की ते तिचे पदार्थ घेतील. मी तर माझ्या सर्कलमध्ये सगळ्यांना सांगून ठेवणार आहे. तू सुद्धा तुझ्या कॉलेजमधल्या कलीगना सांगून ठेव. म्हणजे मग मीराला मदत होईल. आपल्यावर कोणीतरी उपकार करतय असं नाही वाटणार मग तिला. हो बरोबर आहे तुझं. करते मी तसंच. आई आणि आपण ना सगळ्यांना आधीच सांगून ठेवायचं. तुम्ही आधी चव बघा आणि मगच तिचे पदार्थ घ्या. मला खात्री आहे मीराच्या हातच्या चवीची चटक लागेलच लोकांना. नाही ते सगळं ठीक आहे पण ऋषीचा फोन हा काय प्रकार आहे? आई काही झालं तरी ऋषी त्रास देणारच मीराला. मग त्याचे डावपेच नको का आपल्याला कळायला? मीरा मीरा अगं ह्या बाई इथे आपल्याकडे पहिली ऑर्डर घेऊन आली होती त्याच नाही राणेबाई? हा हा त्याच त्याच. पण मीरा आणि यांच्यामध्ये एवढी जवळीक का आणि कधीपासून? बघायला लागेल, चौकशी करायला लागेल या बाईंची. घर बसल्या सगळं कळेल त्या बाईंबद्दल. मीरा काम करते ना त्यांच्या सोबत. बाबा हा फोटो जसा तुम्ही बघितला
तसा ऋषी बघेलच ना, तो सांगेल त्यांचे सगळे तपशील मला, त्यांची सगळी माहिती काढेल तो शोधून. म्हणजे तू ऋषीला भेटणार आहेस? काय पुन्हा ऋषीला भेटायला लागली? बाबा एक मिनिट, तुम्ही दोघही प्लीज काळजी नका करू, माझ्या बहिणीची मला मदत करायची. आता ती कुठल्या प्रकारे करायची ते माझं मला ठरवू दे. नाही पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंयस. बाबा मला ना आता अर्जंट बाहेर जावं लागतंय. मी आईला सगळं सांगितलंय, ती सांगेन ना तुम्हाला. आलेच मी. काय काय चाललंय घरात, कोणी सांगेल का मला? हे बघा, तिने जे सांगितलंय तेवढंच मला माहितीये. मी सांगते तुम्हाला. या राणेबाई हिच्याच रूम वर राहते का मीरा? हो, ही बाई म्हणजे मीराची सपोर्ट सिस्टीम. म्हणजे या बाईच्या आधाराने सगळा रुबाब चाललाय. तर मीराचा ही तिची सपोर्ट सिस्टीमच बाजूला करायला पाहिजे. एकदा कव्हर बाजूला झालं ना की क्वीन अशी समोर येते. फिर बचके कहा जाएगी मीरा. आपण कसं बाजूला करायचं या बाईनं? तुम्ही तिची माहिती काढा, बाकीचं मी बघतो. चलो काम सुरू करू. ठीक आहे, मी निघतो. ऋषी वेळेवर आलीस. वेळेवर कसली, ऑलरेडी उशीर झालाय आपल्याला. तिकडे त्या मीराने अगदी काम जोरात सुरू केलंय. मीराला करू दे ग तिची काम सुरू. एकदा मी सुरू झालो ना की जच्च्या स्पीडने जाणार, मग तिची बैलगाडी नाही अडवू शकणार मला. मीराला कोण मदत करताय ते कळलंय का तुला? राणे नावाची कोणीतरी बाई आहे. त्या बाईचं जसं नाव शोधून काढलंस ना, तशी इतर माहिती सुद्धा मिळाली ना ऋषी, की मग मदतीचा हा हात सुद्धा तोडून टाकू आपण. मिळेल मिळेल, तिची ही सगळी माहिती मिळेल आज उद्यामध्ये मला. त्यानंतर काय ठरवलंस? मीरा आता जी ऑर्डर तयार करेल ना, भेसळ करायची. म्हणजे कचरा वगैरे मिक्स करायचा. हे कसं शक्य होईल? अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणं हेच तर ऋषीची खासियत आहे. आंब्याच्या शिऱ्याच्या डब्यात माती भरलेली आठवते ना? हाईटच होती ती. पण ऋषी, या ऑर्डर मध्ये कचरा भरायला तू स्वतः नाही ना जाणार? नाही मी स्वतः नाही जाणार. मीराच्या टीम मध्ये मी ऑलरेडी एक व्यक्ती पेरली. ती व्यक्ती पगार घेणार मीराकडून आणि काम करणार माझ. ग्रेट. आज एक ऑर्डर पूर्ण केली आपण आणि वेळेत काम संपलं. उद्यापासून लीनाचं काम करायला घेऊया आपण. हो चालेल, सगळं सामानही आलेलं आहे. हो, सगळं निवडून करून पण ठेवलेलं आहे. ह्या बघा आल्या. ताई तुम्ही पैसे जास्त दिलेत मला. जास्त नाही हो, आजपासून मला जो नफा मिळेल त्यात आपल्या सगळ्यांचा समान वाटा असणार. असं असेल तर मी पण रोज इथेच येईन कामाला. तुम्ही इथे कामाला येत नाही. हा व्यवसाय काही माझ्या एकटीचा नाहीये, आपल्या सगळ्यांचा. आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी कष्ट करून चालवायचा आहे हा. पाहिलं असं काम आणि अशी माणसं शोधून सुद्धा सापडणार नाहीत. खरंय, ही ऑर्डर मी पोहोचवू ना? हो, तुमच्या घराजवळच आहे म्हणालात ना? हो, म्हणूनच तर तुमच्याजवळ मागून घेतलंय का. सकाळी इथे येताना देऊन येईन, म्हणजे तेवढीच तुमची एक फेरी कमी होईल. हो, थँक्यू. हो, चला
मालती ताईंनी माझे एक चक्कर वाचवली आहे, त्यामुळे उद्या लीनाचं काम पटपट सुरू करायला घेऊ. बरं, सगळं आवरून उद्या इथे किती वाजेपर्यंत येशील? मी तुम्हाला फक्त इथे सोडायला आली, पण मी इथेच राहणार आहे आज. अहो, काम खूप आहे आपल्याकडे, मोठमोठ्या ऑर्डर आहेत, जेवढा वेळ मिळेल तेवढा कमीच आहे आपल्यासाठी. हे जे काय वेळेत काम पूर्ण करण्याचं तुझं वेळ आहे ना, ते मला जाम भारी वाटतं बघ. आता हे माझं काम, हाच माझा ध्यास आणि हेच माझं घर. चला निघते मी. ऋषीचा पुढचा निशाणा राणेबाई असणार आहेत, त्यांना टार्गेट करणार आहे तो. आणखी काही विशेष कळलं? हो साकेत, खूप महत्वाचं कळलंय मला. मीराच्या पुढच्या ऑर्डर मध्ये भेसळ करायची ठरवली ऋषीने. हे कसं शक्य आहे? मीराकडे काम करणार कोणीतरी ऋषीला मिळालेलं आहे साकेत. काय? हो ना, ऋषी तरी असं म्हणाला मला. आता काय करायचंय आपण? मी राणेबाईंना सावध करू का? नाही साकेत, म्हणजे त्या राणेबाईंबद्दल काहीच आयडिया नाही आपल्याला. त्या जर घाबरट असल्या आणि त्यांनी घराबाहेर पडणं बंद केलं तर ऋषीला सरळ सरळ माझा संशय येणार आणि ते धोक्याच आहे. शिवाय त्या बाईंनी जर ही गोष्ट अजून कोणाला सांगितली ना साकेत, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आपण त्यांना विश्वासात घेऊया. नको साकेत, असं नको करायला आपण. आणि ऋषी त्या बाईंना टार्गेट करणारे म्हणजे नेमकं काय करणारे हे कळेलच मला त्याच्याकडून, मग ठरवता येईल काय करायचंय ते. सानिका, ऋषीशी हातमिळवणी करण्याचं तू हे जे काही नाटक करतेस ते खूप रिस्की आहे, धोक्याचं काम करतेस तू. साकेत, मीराने स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता आईला किडनी दिली होती, तेव्हा किती मोठा धोका उचलला होता तिने. सानिका, आज मानलं मी तुला, तू मीरासाठी जे काही करतेस, तुझ्या मनात मीरा बद्दल जी कळकळ निर्माण झाली त्यामुळे माणूस म्हणून तू अजून मोठी होतीस. साकेत, सध्या ना माझ्या डोक्यात एकच विचार चालू आहे, ऋषीला मदत करणारी ती व्यक्ती कोण आहे मीराच्या टीम मध्ये? कळेल, तेही कळेल. तू ऋषीचा विश्वास संपादन करून ठेवलास तर तोच सांगेल आपल्याला ते. मी इथून जाईन, तुम्ही जा. मजा येणार आहे आता, मजा. मीरा मला आवडत नसली तरी हातालाच सव आहे मीरा बाईच्या, थोडा चेवडा खाल्लाच पाहिजे नाही का? देवा, माझ्या समोर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याची शक्ती दे मला. मी केलेले पदार्थ असेच लोकांना आवडू दे. या पिशवीत काही खाऊची पाकिट आहेत, ती पाकिट फोडायची आणि त्यात चुरा आणि कचरा मिक्स करायचा, मग ती पाकिटं पुन्हा होती तशी बंद करायची. कळलं का? हो
हा सगळा माल उद्या सकाळी एका ठिकाणी पोहोचवायचा आहे, त्यामुळे हे काम आज रात्रीच झालं पाहिजे. कुठे पोहोचवायचं ते मी सकाळी सांगेन. आता हे काम करा, चला निघा. मीरा मीरा अजूनही घरी आलेली नाही आहे. एक बाप म्हणून मला काळजी आहेच, पण एक सांगू का हिरा तुला, मीरा ज्या पद्धतीने आणि जे काही बोलून गेली आहे ना ते पाहता ती घरी परत येईल असं मला तरी नाही वाटत. हो आई, बाबा अगदी बरोबर बोलतात. आपल्याला काळजी वाटणारच ग, अगदी साहजिक येते. पण तिच्या डोक्यात आत्ता जे चाललंय ना त्यावरून तरी ती इथे परत येईल राहिला असं नाही वाटत मला. या इथे येऊन बसा तुम्ही. मला वाटलं होतं तुम्ही दोघं तरी वेगळं बोला, मला दिलासा मिळेल असं काहीतरी बोला. पण तुम्ही दोघंही तेच बोलताय जे जे मला वाटलं होतं. म्हणजे तूही स्वीकार केलायस? पर्यायच नाहीये दुसरा, आपण सांगून ती थांबणार नाहीच. मला तिच्या तब्येतीची काळजी वाटते. पहिले 5 महिने खूप जपावं लागतो. अरे तब्येतीचं तर आहेच ग, म्हणजे तिकडे हेळसांड करून चालणारच नाहीये. पण हा ऋषी अगदी कठीण करतोय तिचं जगणं, त्याला काही औषधच नाहीये ना. आणि आपण जर सोबत नसलो ना तर त्याला आणखी जेव येईल, त्यामुळे आपली मदत ही मिळायला असलीच पाहिजे. मला सानूचं म्हणणं पटतंय. म्हणजे आपण आपण बाहेर राहून तिला न कळता अप्रत्यक्षपणे मदत करायची तिला, त्यासाठी तिचं काय चाललंय हे कळायला हवं ना आपल्याला. आणि ती घरीच आली नाही तर ते कसं कळणार आहे आपल्याला? आपल्याला फक्त ऋषी फ्रंटवर नजर ठेवावी लागेल. बाकी ठरवल्याप्रमाणे आपण तिची मदत करणारच. आणि बिझनेस चालवण्यात राणेबाई देतातच आहेत ना तिची सोबत. हो नाही, त्या फोटो ती पाहिलं ना आपण, त्या अगदी अगदी आनंदाने मदत करत असतील मीराला. अनुभवी आहेत बाई, अगदी आईसारखी काळजी घेत असतील त्या मीराची. आईसारखी काळजी घेणं आणि आईने काळजी घेणं यात फरक असतो ना. मला वाटतं हिरा आपण आपण एकदा जाऊन त्या बाईंशी बोलूया. म्हणजे बिझनेस मधल्या मदतीबद्दल बोलता येईलच, पण तुम्ही मीराकडे जरा नीट लक्ष द्या अशी विनंतीही करता येईल त्यांना, नाही का? हो, मीराला फक्त काही समजू द्यायचं नाही म्हणजे झालं. हा आणि एक एक गोष्ट आपण अजिबात विसरायची नाही हिरा. मीरा आपल्याशी कशी वागत असली काही बोलत असली तरी तिचा लढा हा ऋषीच्या विरोधात आहे, आपल्या नाही. त्यामुळे आपण त्यात मध्ये पडू नये, तिच्या स्वाभिमानाला धक्का लागू नये म्हणून ती आपल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. हो, तिला एकटीने सामना करायचा ऋषीचा, तिला करू द्या. आपण तिचं बाकीचं सगळं सांभाळून घेऊ, अगदी तिचा मान राखून तिच्यासाठी काहीतरी करू. मी तर म्हणते ना अगदी जेवणाचा डबा पोचवत जाऊ आपण, म्हणजे तिला घरातलं तुझ्या हातचं खाता येईल. आणि आईच्या हातचं खाताना मीराच्या आठवणीने माझा सुख हा साडतो, तो आठणार नाही. I'm okay. खर तर आता मी नॉर्मल झाले. खऱ्या अर्थाने मीराची धाकटी बहीण. सगळं म्हणणं मला पटलेलं आहे.